गुड मॉर्निंग टू ऑल माय नेम इस संगीता भंडे फ्रॉम गणेशनगर मुंबई पब्लिक स्कूल कांदिवली वेस्ट नमस्कार मुलांनो कसे आहात तुम्ही सगळे मजेत की नाही आणि तुमची आणि माझी ही भेट घडते त्या बीएमसीच्या ऑनलाइन लेक्चरमुळे मुलांनो तुम्हा सर्व मुलांना माहीत आहे आपली शाळा तरी बंद आहे पण शिक्षण मात्र चालू आहे तर मुलानो हे शिक्षण कस चालू आहे तर हे ऑनलाईन लेक्चर मुळे चालू आहे मुलांनो हे ऑनलाईन लेक्चर कस घ्यायचं कसं कार्यरत करायचं ह्याची संकल्पना कोणी मांडली माहित आहे तुम्हाला तर ही संकल्पना मांडली आहे आपल्या शिक्षण अधिकारी पालकर सरांनी तुम्हाला आठवतात का गेल्या वर्षी पालकर सर आपल्या वर्गात आले होते हे बघा सर आहेत की नाही इथे दिसतात का या फोटो तुम्हाला सर आहेत आपल्या निष्ठा मॅडम आहेत आपल्या बीओ मॅडम आणि इथे मी आणि हे सगळे तुम्ही बसलेत तुम्हाला सगळ्यांना आपल्या वर्गाची आठवण येत असेल ना मुलांनो मलाही खूप येते तेव्हा सरांनी तुम्हाला, तुम्हाल सर तुम्हाला वेगवेगळे प्रश्न विचारले होते आणि तुम्ही त्या प्रश्नांची छान उत्तरं दिली होती सर म्हणाले एवढ्या ह्या छोट्या छोट्या मुलांना असं शिक्षणापासून वंचित ठेवणं बरं नव्हे म्हणून तुमच्या सारख्या सर्व मुलांना शिक्षण मिळावं शाळा बंद असली तरीही म्हणून त्यांनीही ऑनलाईन लेक्चरची संकल्पना मांडली आणि लगेच सरांनी कल्पना मांडल्यावर ती प्रत्यक्षात उतरं काम केलं आहे ते आमच्या आर एस विभागाच्या कल्पना संखे मॅडम यांनी आणि लगेचच त्यांच्या बरोबर आता नुकतेच जॉईन झालेले आमच्या आर एस विभागाचे डीओ सर, पारधी सर या दोघांचेही यामध्ये फार मोठे योगदान आहे मुलांनो आणि ह्या सगळ्यांच्या बरोबर आमच्या लाडक्या निष्ठा मॅडम हो ज्या नेहमी आमच्या शिक्षकांच्या बाजूने अगदी खंबीरपणे उभे असतात आणि तुम्ही हे करू शकता असा आमच्यामध्ये आत्मविश्वास जागृत करतात अशा या आमच्या सर्वांच्या लाडक्या निष्ठा मॅडम मुलांनो आणि आपल्या कामाचा कुठेही गाजावाजा न करता आमच्या बरोबर म्हणजे तुमची आणि माझी भेट घडवून आपले नोडलचे ऑफिसर संतोष कोराणे सर तर मुलांना या सर्वांचा या राज्यस्तरीय ऑनलाईन मध्ये फार मोठे योगदान आहे आणि या सर्वांमुळेच माझ शिकवणं फक्त माझ्या वर्गापुरतं मर्यादित न राहता ते राज्यातील इतर मुलांपर्यंत सुद्धा पोचत आहे आणि एवढ्या मोठ्या स्तरावर या सर्वांनी आम्हाला ही जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी ह्या लेक्चरच्या माध्यमातून आज त्यांचे आभार व्यक्त करते आणि मुलांना तुम्हाला वाटत असेल अरे टीचर को आज ये क्या हुआ आहे टीचर पढाई छोडके क्या बता रही है मुलांना असं मुळीच समजू नका बरं का आपल्या या सर्व शिक्षण ही जी प्रक्रिया चालू आहे माझं शिकवण आणि तुमचं शिकणं हे सर्व या ऑनलाईनच्या या कामात ह्या सर्वांचं ह्यामध्ये योगदान आहे बरं का मुलांना म्हणूनच हे सर्व पार पडत आहे चला तर मग आता आपण आपल्या विषयाकडे वळूया मुलांना आज आपल्याला शिकायचं आहे मराठी तुम्हाला तर मुलांना माहितच आहे मराठी विषयामध्ये वेगवेगळी गाणी येतात गोष्टी येतात परिसराची ओळख येते तर आज आपण शिकूया एक गाणं पण ते गाणं शिकण्याआधी किने मुलांना मला तुम्हाला काही आवाज ऐकवायचे त्यासाठी तुम्ही नीट लक्ष देऊन तो आवाज ऐकायचा आणि ओळखायचं बरं का ऐका बरं नीट कसला आवाज आहे मुलांनो हा काऊ हा काऊ म्हणजे गाय मुलांनो हिचं दूध गायचं दूध आपल्यासाठी फार पौष्टिक असतं बरं का आता बघा दुसरा आवाज ऐका हा नीट ऐका हा हा बरोबर मुलांनो हा आहे गाढवाचा आवाज याला तुम्ही इंग्लिश मध्ये डोंकी म्हणता एका ठिकाणाहून सामान नेण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी याचा वापर करतात आता मजा येते की नाही बघा बरं ओळखा तुमच्या ओळखीचा आवाज आहे हा हा अगदी बरोबर मुलानो हा आहे कुत्रा जो करतो घराची राखण आता आणखीन ही पण तुमच्या ओळखीची आहे मुलानो नीट ऐका Cat. Cat. आ, मांजर मुलानो ही बघा कशी दिसली चित्रात मस्त बसली कि नाही मुलानो आता लास्ट मुलानो शेवटचा नीट आहे का हा हा बरोबर मुलानो. हा हे जंगलात राहणारा आवाढव्य असा हत्ती तर मुलांना हे सर्व प्राणी तुम्ही आता आवाजावरून ओळखले यांना काहीतरी फार पूर्वी म्हणजे कधी तुम्ही पाहिलं असेल पण आता मी इथे तुम्हाला दाखवलं का नाही काय दाखवलं फक्त ऐकवलं तुम्हाला मी त्यांचा आवाज वरून तर रे त्यांच्या आवाजावरून तुम्ही ओळखलं की हा कुत्रा आहे हा गाढव आहे हा हत्ती आहे तर मुलांना असेच आपल्या परिसरात वेगवेगळे पक्षी सुद्धा असतात पण त्याआधी तुम्ही सर्वांनी स्वतःसाठी टाळ्या वाजवायच्या की तुम्ही इतकं छान ओळखलंत की नाही तर अशाच तुमच्या म्हणजे वेगवेगळे जे पक्षी आहेत त्यांचे आपल्याला आज मराठी विषयामधून ओळख करून घ्यायची बघा ह्या चित्रात तुम्हाला दिसते ते कोंबडा आहे पोपट आहे मोर आहे तर यांचे पण तुम्हाला आवाज कळावेत की नाही मुलांना म्हणून तुमच्या मराठीच्या पुस्तकामध्ये एक गाणं दिलेलं आहे त्या गाण्याचं नाव आहे को को कोंबडा काय नाव आहे मुलांना को को कोंबडा हा को को कोंबडा चला तर आपण आता हे गाणं शिकूया पण त्या आधी बाई बोलणार आहेत की टीचर दर, नाही टीचर बोलणार आहेत तेव्हा तुम्ही शांतपणे ते ऐकायचंय अगोदर हा आणि मग सुरुवात करायची मी सांगेन तेव्हा बोलायला आधी बोलायचं नाही तर मुलांना बघा हे आहे तुमच्या पुस्तकाचं पान आणि या पानावर ही कविता दिली ते बघा हे पहिलं चित्र आहे हे दुसरं चित्र आहे हे तिसरं आहे आणि आहे चौथ तर ह्या चित्रातलं आता मी हे गाणं म्हणणार आहे को को कोंबडा पांढरा आणि तांबडा छपरावर जाऊ पाय झाला लंगडा को को कोंबडा चिव चिव चिमणी खाते दाने पीते पाणी कंठत म्हणी चोचित गाणी घरटत झुलते चिवताई राणी चिव चिव कव चीव, कव का, का, कावळा काळा सावळा म्हणतो मी भोळा पण खाऊवर डोळा का कावळा मिठू मिठू पोपट करतो वटवट पानात लपतो कैरी खातो मिठू मिठू बोलतो मिठू मिठू बोलतो तर मुलांना हे तुमच्या पुस्तकातलं हे गाणं आहे पण आता आपण काय करूया माहिती का हे एक चित्र आणि एक कडव, असे एक कडवं घेऊया म्हणजे तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे कळेल हो की नाही तर बघा हे बघा आलं आहे हे, हे पहिलं चित्र आणि हे आलं आहे आपलं पहिलं कडव, तर बघा आता मी तुम्हाला दाखवते बघा हा आला आहे कोंबडा कोको कोंबडा पांढरा आणि तांबडा मुलांना तो पांढरा आणि तांबड्या रंगाचेच कोंबडे नसतात बरं का अशा वेगवेगळ्या रंगाचे कोंबडे सुद्धा असतात बघा हा कशा काळ्या रंगाचा कोंबडा आहे पूर्ण काळा त्याला म्हणतात कडकनाथ कोंबडा असे हे वेगवेगळे कोंबडे आणि ह्या कोंबड्या हा कवितेतला मात्र कोंबडा कसा आहे पांढरा आणि तांबडा आता तांबडा म्हणजे रेड बघा इथे मी दिले कलर तुम्हाला तांबडा म्हणजे रेड आणि पांढरा म्हणजे व्हाईट इंग्लिश मध्ये आपण पांढरा रंगाला व्हाईट म्हणतो असा हा पांढरा आणि तांबडा कोंबडा छपरावर जाऊन बसला आता मुलं छप्पर म्हणजे काय होय तर छप्पर म्हणजे हे बघा हे घर आहे आणि या घराचं वरचं जे छत आहे की नाही त्याला म्हणतात छप्पर गावच्या ठिकाणी ही अशी कौलारू घर असतात कौल हे त्याचं छत झालं आणि मुंबईच्या ठिकाणी असे सिमेंटचे पत्रे असतात कोणाच्या घरावर सिमेंटच स्लॅब असतो गच्ची असते त्याला म्हणतात छत तर अशा छतावर हा कोंबडा जाऊन बसला आणि एवढ्या उंच गेला तेव्हा उंच गेल्यामुळे त्याचा पाय झाला लंगडा आपको भी कभी -कभी में मोच आती है ना बच्च तो आप कैसे चलते हो ऐसे लंगडा के चलते हो कि नाही ही ये मुगा में आ गई मोच तो वो लंगडा के चला हा को कोंबडा कसा आवाज आहे कोंबड्याचा को कोंबडा कोंबडा कसा आवाज करतो को को आता आपण दुसरं बघूया हे बघा हे दुसरं चित्र आहे आणि हे दुसरं कडवं आहे आपण बघूया बरं चिमणी बघा कशी छोटीशी चिमणी घरट्यात तिच्या बसली आहे की नाही आणि ती घरट कुठे बांधते झाडावर तिने झाडावर आपलं घरटं बांधलेलं आहे मुलानो आणि ती खाते दाणे पिते पाणी आपण गव्हाचे ज्वारीचे तांदळाचे जे काही दाणे घालतो की नाही ते दाणे ती आवडीने खाते आणि फक्त दाणे नाही बरं का मुलानो ती किडे मुंग्या सुद्धा खाते आणि खाऊन झाल्यावर पाणी पिते जैसे आप भी नाश्ता करते हो खाना खाते हो बाद में पाणी पिते हो ना चिडिया भी दाना खाती पाणी पीती बच्चों कंठात गाणी मुलांनो कंठ म्हणजे आपला गळा बघा बरे ह्या चिमणीच्या इथे गळ्याचे ते तुम्हाला ब्लॅक ब्लॅक डॉट दिसतोय का हा टिपका असं वाटतं की ह्या चिमणीने तिच्या गळ्यामध्ये मणी घातला आहे काळा बघा चित्रा या चित्रामध्ये बघा ह्या मुलीने कशी तिच्या गळ्यात ह्या मोत्यांची माळ घातली आहे हो की नाही तसच ह्या चिमणीने सुद्धा आपल्या गळ्यामध्ये जसा काही मणी घातला आहे आणि ही चिमणी बघा गाणी म्हणते आणि चोचित गाणी ती खरंच गाणी म्हणते का रे मुलांनो नाही ती चिव 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 असा आवाज करते की नाही तो आवाजच गाणी म्हटल्यासारखा येतो म्हणून कवी म्हणतोय कंठात मणी झुलते चिवताई राणी हे बघा हे चिमणीच आहे घरट आणि ती मस्त आपल्या घरट्यामध्ये झुलते म्हणजे तुम्ही झोपाळ्यावर झोके घेता तशी ती आपल्या घरट्यामध्ये आनंदाने झोके घेते इथे बघा ही चिमणी कशी राणी सारखी आहे की नाही आता चिव चिव चु, चिमणी चु, चिमणीचा आवाज कसा आहे मुलांनो चिव चिव जस आपण मगाशी कोंबड्याचा आवाज बघितला को को कोंबडा तशी ही आहे चिव चिव चिमणी चला तर आता आपण तिसरं कडवं बघूया हे आहे मुलांना आपलं तिसरं कडवं आणि हे तिसरं चित्र काव काव कावळा काळा आणि सावळा हे बघा आपली शाळा भरते तशी ह्या कावळ्यांची ते शाळा भरली गेटवर आणि हा बघा हा कावळा ओके हो ने पण हा पूर्ण काळ्या रंगाचा नाहीये हा इथे काळा आहे आणि इथे थोडासा फिकट लाईट आहे ओके हो ने असाच कावळ्या असतात पण एखादा असा पूर्ण काळा सुद्धा असतो त्याला म्हणतात डोम कावळा बरं का मुलांना तर हा कावळा म्हणतोय मी भोळा आहे भोळा म्हणजे सरळ स्वभावाचा पण असा असतो का मुलानो कावळा आपण गेल्या वर्षी माहितीये तुम्हाला आपको याद है बच्चों हम लोग ने गए साल में थर्सडी क्रो की स्टोरी सुनी थे उसमें कैसा था वो क्रो एकदम होशियार है कि नहीं वैसे ही ये भी क्रो बहुत होशियार है वो तो खाली नाटक करता है कि मैं एकदम सीधा हूँ लेकिन उसकी आग बराबर रहती है कहाँ पर है खाने की चीज वो ही दे बगा मानो नीत कवि मनता कावड़ा मन तो मी भोड़ापन खाऊ वर डोड़ा खाऊ कुठे आहे लगेच मी तिथे डोळा ठेवूनच असतो नजर ठेवून आणि खाऊ दिसला रे दिसला की मी असा मटकन घेऊन तो खाऊ संपवतो काव काव कावळा कावळ्याचा आवाज कसा आहे मुलांनो काव काव जसा चिमणीचा होता चिव चिव कोंबड्याचा होता को को आपलं हे शेवटचं चित्र आणि शेवटचं कडवं सुद्धा हा बघूया आपण मिठू मिठ्ठू पोपट करतो वटवर, बघा मुलांनो हा पोपट आहे कोणत्या रंगाचा आहे रे हा पोपट बच्चो कोणसे कलर का हा ग्रीन, ग्रीन। हिरवा हो मुला तुम्हाला माहित आहे का फक्त हिरव्या रंगाचे पोपट नसतात बरं का असे वेगवेगळ्या रंगाचे सुद्धा असतात हा बघा सफेद रंगाचा हा ग्रे हा लाल हा पिवळा हा निळा हा जांभळा आणि हा तर बघा कसा रेनबो कलरचा पॅरोट आहे आणि हा पोपट काय करतो सारखा सारखी बडबड करतो सारखी बडबड म्हणजे सारखा मिठू 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 बोलत राहतो म्हणून कवी म्हणतात तो सारखा वटपट पटपट करतो जशी आपल्या वर्गात आयुष्य आहे की नाही सारखी बडबड करते तसा हा पोपट सुद्धा सारखी बडबड करतो पानात लपतो तो खरंच तो पानात लपतो का नाही मुलांना तो ज्या झाडावर असा बसतो की नाही त्या झाडाची पानं पण हिरवी आणि पोपटाचा रंग पण हिरवा मग आपल्याला पटकन कळत नाही म्हणून कवी म्हणतो की तू पानात लपतो आणि आंब्याच्या झाडावर जर बसला असेल तर मस्त आंबट कैरी खातो असा हा पोपट आणि बोलतो कसा मिठू मिठू बोलतो तर मुला तुम्हाला आता कळलं असेल कोंबडा कसा बोलतो कोको चिवणी कशी बोलते चिव चिव कावळा कसा बोलतो काव, काव। आणि पोपट कसा बोलतो मिठू 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 तर मुला आज आपण ह्या चार पक्ष्यांचा आवाज त्यांचे रंग ही सर्व माहिती घेतली हो की नाही पण पूर्वी जितके पक्षी होते कि नाही मुलांना तेवढे पक्षी राहिले नाहीत बरं का त्यांची संख्या कमी होत चालली आहे दिवसे समजा दिवस। जर मी असं मला एखादा अंक सांगते पूर्वी शंभर होते तर आता फक्त पन्नासच राहिले एवढी ह्या संख्या कमी झालेली आहे पक्ष्यांची पण मुलांनो पूर्वीच्या काळी आत्ताच्या सारखे अलाराम वगैरे नव्हते बर का तर सकाळी कोंबडा आरवायचा तेव्हा लोक म्हणायची चला चला सकाळ झाली त्याचबरोबर माझी आई तर लहानपणी मला एक घास चिऊचा एक घास काऊचा असच भरवायची आणि पोपट तर खूपच आवाज वगैरे हो कि नाही तर ह्या सगळ्या पक्षी खर तर आपले मित्र आहेत पण ह्यांची संख्या कमी होत चाललीये तर का कमी होते माहितीये तुम्हाला मुलांना तर बघा हे आहे चिमणीचं घरट बघा हिच्या घरट्यामध्ये कशी पिल्ल आहेत आणि हे आहे, आहे कावळ्याचं घरट त्यानेही त्याच्या घरट्यात अंडी घातली आहे पण हे सर्व पक्षी त्यांची ही अंडी किंवा पिल्ल कुठे असतात तर अशी झाडावर बघा या पोपटाची पण झाडाच्या ढोलीत त्याची पिल्ल आहेत पण त्या पक्ष्यांना आपलं घरट बांधण्यासाठी झाडं पाहिजे असतात पण माणसाने काय केलं माहितीये तुम्हाला त्याने जंगलातली सगळी झाडं तोडली आणि तिथे स्वतःची घरं बांधली अशा मोठ्या मोठ्या इमारती बांधल्या अशी घरं बांधली मग ह्या पक्ष्यांना घरं बांधण्यासाठी झाडच राहिली नाहीयेत म्हणून त्या पक्ष्यांची संख्या कमी झाली त्याचबरोबर शहरात असे मोठे मोठे मोबाईलचे टॉवर आले त्याच्यामुळे ही पक्ष्यांची संख्या मुलांना कमी झाली आणि हे बघा चित्रात काय दिसतंय तुम्हाला तर ह्या चित्रामध्ये बघा बर मुलांनी पतंग घेतले तिकत आणि ह्या माणसाच्या पतंग उडवायला मनाई नाही करत आहे तर तुम्ही पतंग उडवताना हो जो धारधार मांजा वापरता की नाही त्यामुळे पक्ष्यांना इजा होते ते जखमी होतात त्यामुळे ही मुलांना पक्ष्यांची संख्या कमी होते त्यापेक्षा तुम्ही साधा मांजा वापरा आणि पतंग उडवायचा आनंद घ्या की नाही आता हे सगळं झालं शहरातल्या लोकांमुळे गावच्या लोकांमुळे शेतकरी शेत शेतात पिकाची लागवड करतात हळूहळू ते पीक असं वाढत आणि पीक वाढताना त्या पिकावर ह्या बघा अशा अळी किडे किंवा वेगवेगळे रोग येतात मग त्या अळी किडे खायचं का पक्षी करतात मुलांनो बघा बरे ह्या चित्रात हे बघा कबूतर कसे बरं हे खातायत पिकावर पडलेली अळी किडे खातायत पण काही वेळेला ते दाणे सुद्धा खायचे आणि खाणारच की नाही मुलांनो बघा जर तुम्हाला आईने आईस्क्रीम दिलं आणि चॉकलेट दिलं आणि सांगितलं की बाबा तू फक्त चॉकलेट खा आईस्क्रीम खाऊ नको तुम्ही ऐकाल का रे नाही तुम्हाला दोन्ही पाहिजे असते की नाही तसच ह्या पक्ष्यांना सुद्धा थोडेसे किडे पण खातात आणि दाणे पण खातात त्याच्यामुळे शेतकऱ्याला काय वाटायला लागलं अरे मी में एवढी मेहनत केली पण ह्या पक्ष्यांमुळे मला जेवढं पीक पाहिजे होत तेवढं मिळालंच नाही हेच खाऊन गेले सगळे दाणे त्यामुळे त्यांनी काय केलं या पक्ष्यांना मारण्यासाठी त्यांच्या शेतात अशी जाळी बांधून ठेवली आणि बिचारे पक्षी त्या जाळ्यामध्ये मुलांना अडकले आणि काही मेले मग अशा प्रकारे सुद्धा या पक्ष्यांची संख्या कमी झाली मुलांनो मग शेतकऱ्याला वाटलं की आपण बाबा जिंकलो आता पक्षी येतच नाही मग पक्ष्यांची संख्या कमी झाली पण काय झालं माहितीये का तुम्हाला ह्या वेगवेगळ्या वेग पाळ्यां किड्यांचं प्रमाण वाढलं मग आता ह्यांना मारण्यासाठी काय करावं कारण शेतकऱ्याने पक्षी तर अगोदरच जाळ्यात अडकून मारले मग काय करावं त्यांनी काय केलं मग अशी रासायनिक औषधांची शेतात फवारणी करायला सुरुवात केली त्या फवारणीमुळे काय झालं माहिती मुलांना त्या फवारणीमुळे शेतातलं पीक पूर्वी यायचं तेवढं दर्जेदार नव्हतं तेवढं चांगलं नव्हतं ते जे धान्य आपण विकत घ्यायचो आणि खायचो त्याच्यातून जेवढी पूर्वी ताकद असायची तेवढी ताकद आपल्याला मिळत नव्हती त्यामुळे माणसाने चिमण्यांसाठी जाळं बांधलं पण स्वतःच त्या जाळ्यामध्ये फसला गेला मुलांना आणि त्यांना बंद करतोय मुलांना पण बघा हे पक्षी बिचारे कसे नाराज दिसत आहेत सॅड सॅड आहे ना बच्चू ते एकदम नाराज झाले आता बघा कोरोनामुळे लॉकडाऊन झालं होतं तुम्ही सगळे घरी होतात आपल्या मित्राकडे जायचं नाही खेळायला कुठेच बाहेर जायचं नाही घरातच बंद तर कसं वाटत होतं तुम्हाला हो की नाही मग आता तुम्हाला त्या पक्ष्यांना सुद्धा बंद केल्यावर कस वाटत असे हो की नाही मुलानो आता कळलं का तुम्हाला पण आता निसर्गाच झालंच आहे उलट पक्षी बिंदास बाहेर उठतायत आणि आपण मात्र झालो आहे बंद मुलानो हे बघा हे कोरोनासारखं संकट पण ह्यामुळेच आलंय मुलांनो बघा वटवागळांची जिथे वस्ती होते तिथे माणसाने जाऊन अतिक्रमण केलं त्यामुळे ह्या कोरोना व्हायरसचा आपल्याला संपर्क आला आणि त्याच्यातून जागतिक महामारी आली आहे तर मुलांना पण सगळीच लोक तशी नसतात पक्ष्यांला मारणारी बरं काही जण पक्ष्यांवर खूप प्रेम करतात त्यांना पक्षी मित्र म्हणतात हे पक्षी मित्र आहेत की नाही ते काय करतात पक्ष्यांसाठी वेगवेगळे कार्यक्रम ठेवतात आणि त्या कार्यक्रमातून जे पैसे भेटतील अन... ते पक्ष्यांची घरटी बांधण्यासाठी त्यांना अन्न म्हणजे त्यांना अन्न देतात पाण्याची त्यांची व्यवस्था करतात आणि त्या पक्ष्यांची संख्या वाढावी म्हणून प्रयत्न करतात तुम्हाला माहित आहे का जागतिक चिमणी दिवस वीस मार्चला फक्त आपल्या भारतातच नाही मुलांना तर जागतिक स्तरावर पूर्ण जगामध्ये हा दिवस चिमणी दिवस म्हणून साजरा करतात तर पक्षी वाचवण्यासाठी मुलांना असे पक्षी मित्र सुद्धा काम करतात म्हणूनच हे पक्षी म्हणतायत मुलांना माणसांनो तुम्ही पण जगा व आम्हाला पण जगू द्या जगा व जगू द्या तर मुलांना तुम्हाला ही कविता हे गाणं आवडले की नाही आता मात्र तुमचा टन आहे मी बोले आणि माझ्या मागून तुम्ही बोलायचं रिपीट आफ्टर मी बच कोंबडा को कोमडा आणि तांबडा आणि तांबडा छपरावर जाऊन पाय झाला लंगडा पाय झाला लंगडा को को

करतो वटवट करतो माना तलपतो कैरी खातो कैरी मिठू बोलतो तर मुलांना तुम्हाला आज या सर्व पक्षांची ओळख झाली कोंबडा म्हणजे को, चिमणी म्हणजे स्पॅरो कावळा म्हणजे क्रो आणि म्हणजे पॅरेट मुलांनो हा कोंबड्याचे आपण वेगवेगळे रंग बघितले त्याचबरोबर कोंबड्या कोंबडीपासून आपल्याला अंडी मिळतात मांस मिळत असाही त्याचा उपयोग होतो आणि चिमणी तुम्हाला मी सांगितलं शेतकऱ्यांच्या पिकावर पडलेली कीड वगैरे ती खाते त्यामुळे तिचा फायदा होतो आणि कावळा तर मुलांना माहित आहे का तुम्हाला तो आपल्या परिसराचा सफाई कामगारच आहे तो परिसरात जर छोटे जीव असतात बघा कधी उंदीर आहे घुशी आहे झुरळ आहे असं जर मरून पडलेलं असेल तर कावळा काय करतो ते खाऊन टाकतो आणि तिथे परिसर स्वच्छ ठेवतो म्हणजे एक प्रकारे तो सफाईच करतो की नाही आणि पोपट काय करतो मुलांनो तर पोपट जंगलातील वेगवेगळी फळं खातो आणि ती फळं खाल्ल्यानंतर त्याच्या विष्ठेतून त्या फळांच्या बिया परत जमिनीवर पडतात आणि त्या बिया पुन्हा आणि नवीन झाड बनतात आणि झाडांपासून आम्हाला ऑक्सिजन मिळतो आणि पाऊसही पडतो अशा प्रकारे पोपट ही आपल्या निसर्गाची मदत करत असतो मग असे हे पक्षी आपल्याला मित्र आहेत आपल्या काय करतात ते परिसराची शोभा वाढवतात आणि आता मुलांना पुन्हा वेळ झाली आहे आपला गेम खेळायची आता मी तुम्हाला परत आवाज ऐकवते तुम्ही नीट ऐका नीट ऐका बघा बरं गुड टीचर व्हेरी गुड रोहानी अजून ऐका नाही देखो सुनो, हे। आ, वेरी सुनो ये कोण आहे नाही आलं तरी चालेल मी सांगते बघा चालू आहे कावळा मुलांनो काव काव कावळा आता बघा शेवटचा आवाज हा बरोबर मुलानो ही आहे आपली चिमणी मुलानो हा आहे आपला राष्ट्रीय पक्षी मोर बघा मोराचा पिसारा कसा फुलला आहे आणि मोराच ह्या पिसाचं की नाही मुलानो मुकुटामध्ये लावतात त्याचबरोबर ही सरस्वती जी आपली विद्येची देवता आहे मुलांना तर तिचं वाहन सुद्धा मोर आहे आणि त्याचबरोबर वाहन म्हणजे मुलांना जसं गणपतीचं वाहन उंदीर आहे तसं सरस्वतीचं वाहन सुद्धा हा मोर आहे आणि ही आपल्या विद्येची अभ्यासाची देवी आहे मुलांना त्यामुळे मी तुम्हाला हे मोराचं चित्र आज काढायला दिलेलं आहे मुलांना बघा मी काय लिहिले प्राणी मात्रावर दया करा म्हणजेच प्राणी आणि त्याचबरोबर इतर पक्षी यांना आपण त्रास द्यायचा नाही आणि तुम्ही असे असा मोर काढा किंवा असा काढा किंवा असा काढा अशा वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही मोर काढा आणि तुमच्या आवडीच्या रंगात रंगवा तर मुलांना आज आपण काय शिकलो जगा व जगू द्या स्वतःही ही जगा आणि दुसऱ्यांनाही जगू द्या आणि तुम्ही आज मस्त पैकी प्राण्यांचे आवाज ओळखले हो की नाही त्यामुळे तुमच्या सगळ्यांसाठी एकदा टाळ्या आणि थँक्यू